नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मागील जवळपास 5 भागांमध्ये आपण पदवीच्या अंतिम वर्षाच्या राज्यशास्त्र विषयामध्ये BATYला जो काही आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या श्रृंखलेमध्ये भाग 6 आपण आज चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला BATYला राज्यशास्त्राला 2 पेपर अभ्यासाला आहेत. त्यातला जो पहिला पेपर अभ्यासाला आहे तो म्हणजे राजकीय विचारधारा. आणि या राजकीय विचारधारामध्ये ज्या 4 प्रकारच्या विचारधारा आपल्याला अभ्यासाला आहेत त्यातली 3 विचारधारा आपण यापूर्वीच्या भाग 5 5 व्हिडिओच्या माध्यमातून ते वस्तुनिष्ठ प्रश्न संख्या क्रमांक 143 आपण पूर्ण केलेले आहेत. आणि आज आपण शेवटची विचारधारा अभ्यासणार आहोत. आजच्या आपल्या पेपरमध्ये अभ्यासाला असलेली जी शेवटची विचारधारा आहे ती विचारधारा म्हणजे राष्ट्रवाद ही विचारधारा होय. आणि या राष्ट्रवाद विचारधारेच्या संदर्भात अभ्यास करत असताना प्रश्न क्रमांक वस्तुनिष्ठ MCQ प्रश्न क्रमांक 144 ते MCQ प्रश्न क्रमांक 173 पर्यंतचे 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेला कशा पद्धतीने विचारले जाऊ शकतात, विचारल्यानंतर वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेमध्ये सहजपणे सोडवण्यासाठी मी तुम्हाला यापूर्वीसुद्धा वेळोवेळी सांगितलेलं आहे की आपली सैद्धांतिक तयारी जर चांगली असेल, आपलं वाचन जर चांगलं असेल, एखादा विषय जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजला असेल त्याच वेळेला वस्तुनिष्ठ प्रश्न आपण खूप चांगल्या पद्धतीनं तयार करू शकतो, त्याचा अभ्यास आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. असो, राष्ट्रवाद ही एक राजकीय विचारधारा आहे आणि राष्ट्रवादाच्या संदर्भातले जे काही 30 MCQ प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न मी काढलेले आहेत ते आपणासमोर ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ प्रश्न काढत असताना 4 पर्याय आपण या ठिकाणी काढलेले नाही आहेत. चुकीचे पर्याय काढण्याच्या मागे आपण लागलेलोच नाही आहे. या ठिकाणी सरळ एका वाक्यात 1 MCQ आणि त्याच वाक्यामध्ये त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उत्तर हे बरोबर उत्तर बरोबर वाक्यामध्ये आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्या माध्यमातून वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी आपण या ठिकाणी करत आहोत. यामध्ये प्रश्न क्रमांक प्रश्न संख्या जो काही राष्ट्रवाद हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राष्ट्रवाद ही जी काही राजकीय विचारधारा आहे या राष्ट्रवादाच्या संदर्भातले जे वस्तुनिष्ठ प्रश्न निघालेत ते प्रश्न आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 144 MCQ प्रश्न क्रमांक 144 आपल्याला काय सांगतो की जी राष्ट्रवादी विचारधारा आहे या राष्ट्रवाद विचारधारेच्या संदर्भात राजकीय विचारधारेच्या संदर्भात विशेषतः राजकीय विचारधारेच्या संदर्भात विचार करत असताना आपल्याला असं दिसतं की राष्ट्रवाद ही विचारधारा ऐक्याची भावना तयार करते, ऐक्याची भावना निर्माण करते. व्यक्तीमध्ये व्यक्तींच्या समूहामध्ये ऐक्याची भावना तयार करण्याचं काम ही राष्ट्रवाद विचारधारा करते. आणि म्हणून राष्ट्रवाद एक राजकीय विचारधारा म्हणून तिचा अभ्यास करत असताना प्रश्न क्रमांक 144 आपल्याला असं सांगतो, त्याच्यामध्ये आधुनिक काळातील प्रत्येक राज्याच्या सार्वभौमत्वाचा आधार रिकामी जागा हा आहे. काय आहे? राष्ट्रवाद हा आहे. म्हणजे प्रश्न पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, आधुनिक काळातील प्रत्येक राज्याच्या सार्वभौमत्वाचा आधार राष्ट्रवाद हा आहे ही गोष्ट वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते. त्यानंतर 145वा प्रश्न काय सांगतो, 145व्या MCQ प्रश्नामध्ये असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो तुम्हाला, तो म्हणजे राष्ट्रवाद ही मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूपाची विचारसरणी आहे. राष्ट्रवाद ही मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूपाची विचारसरणी आहे. यातला कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो आणि गाळलेला तो शब्द तुम्हाला खाली 4 वस्तुनिष्ठ पर्यायांमध्ये असू शकतो. आणि म्हणून आपण अशा पद्धतीने हे प्रश्न या ठिकाणी तयार करत आहोत. म्हणजे राष्ट्रवाद ही मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूपाची विचारसरणी आहे हा वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 146वा प्रश्न काय सांगतो आपल्याला, प्रश्न क्रमांक 146 याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की राष्ट्र या शब्दासाठी इंग्रजीत नेशन हा शब्द असून राष्ट्र या शब्दासाठी इंग्रजीत नेशन हा शब्द असून त्याची उत्पत्ती लॅटिन भाषेतील नॅटस या शब्दापासून झालेली आहे. राष्ट्र या शब्दासाठी इंग्रजीत नेशन हा शब्द असून
त्याची उत्पत्ती लॅटिन भाषेतील नेटस या शब्दापासून झालेली आहे. NATUS नेटस हा लॅटिन शब्द आहे. या लॅटिन शब्दापासून त्याची उत्पत्ती झालेली आपल्याला दिसते. MCQ प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 147 काय सांगतो आपल्याला. प्रश्न क्रमांक 147 मध्ये असा प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रवाद ही एक अमूर्त संकल्पना आहे. राष्ट्रवाद ही एक अमूर्त संकल्पना आहे. याच्यापूर्वी आपण पाहिलं की राष्ट्रवाद ही एक मानसिक आणि आध्यात्मिक स्वरूपाची संकल्पना आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवाद ही एक अमूर्त संकल्पना आहे. ती प्रत्यक्षात दाखवता येत नाही. ती जाणीवपूर्वक ती जाणून घ्यावी लागते. जाणीवेच्या माध्यमातून तिची जाणीव केल्यानंतर ती संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजू शकते. म्हणून राष्ट्रवाद ही एक अमूर्त संकल्पना आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे. पुढे प्रश्न क्रमांक 148 आपल्याला काय सांगतो. 148 मध्ये असं सांगितलेलं आहे तो म्हणजे इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत. बघा असाही प्रश्न तुम्हाला MCQ परीक्षेमध्ये येऊ शकतो. तो म्हणजे इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ही भावना राष्ट्रवादात असते. इतरांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ही भावना राष्ट्रवादामध्ये असते. हा वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. यातला कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो. खाली चार पर्यायांमध्ये तो गाळलेला शब्द असू शकतो आणि म्हणून हा वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेत येऊ शकतो आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे प्रश्न क्रमांक 149 काय सांगतो आपल्याला. लोकांमध्ये भावनात्मक ऐक्य निर्माण करण्याचे कार्य. लक्ष द्या प्रश्न क्रमांक 149 याच्यामध्ये काय सांगितलंय की लोकांमध्ये भावनात्मक ऐक्य निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रवाद ही विचारप्रणाली करते. राष्ट्रवाद ही एक राजकीय विचारप्रणाली आहे आणि लोकांमध्ये भावनिक दृष्टिकोनातून लोकांना एक करण्याचं काम, भावनिक दृष्टिकोनातून लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचं कार्य राष्ट्रवाद ही विचारप्रणाली करते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एक सांगतो की आपल्याला सैद्धांतिक दृष्टिकोनातून एखादा टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे जर समजला तर वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजतात आणि म्हणून वस्तुनिष्ठ प्रश्न वाचण्या अगोदर, वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही सैद्धांतिक वाचन, संबंधित विषयाचं सैद्धांतिक वाचन करणं गरजेचं आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे. आता 149 प्रश्न काय सांगतो आपल्याला की लोकांमध्ये भावनात्मक ऐक्य निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रवाद ही विचारप्रणाली करत असते आणि म्हणून हा प्रश्न MCQ येऊ शकतो. 150 प्रश्न काय सांगतो आपल्याला. 150 प्रश्न हे सांगतो की राष्ट्रवाद स्वदेशाविषयी प्रेम व परकीयांविषयी जागरूकता निर्माण करते. असं कोणी म्हणलं. राष्ट्रवाद स्वदेशाविषयी प्रेम व परकीयांविषयी जागरूकता निर्माण करते असं अल्फ्रेड ग्रसिया या विचारवंतानं म्हणलेलं आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की रिकामी जागा या विचारवंताने राष्ट्रवाद स्वदेशाविषयी प्रेम व परकीयांविषयी जागरूकता निर्माण करते असं विधान केलं. कुणी केलं तर असं विधान अल्फ्रेड ग्रसिया या विचारवंताने केलं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. 151 प्रश्न आपल्याला काय सांगतो. तर 151 प्रश्नामध्ये असाही वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रवाद ही ऐतिहासिक प्रक्रिया आहे. राष्ट्रवाद ही ऐतिहासिक प्रक्रिया आहे असे रिकामी जागा विचारवंताने म्हणले आहे. कुणी म्हणलेले आहे. राष्ट्रवाद ही एक ऐतिहासिक प्रक्रिया आहे असे आशीर्वादम या विचारवंताने म्हणलेले आहे. म्हणजे राजकीय विचारवंताचं नाव आहे काय, आशीर्वादम. म्हणजे राष्ट्रवाद ही एक ऐतिहासिक प्रक्रिया आहे असं आशीर्वादम या विचारवंताने म्हणलं आहे. असाही वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 152 असाही विचारला जाऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रवादाची भावना ही दृश्य स्वरूपात दाखवता येत नाही. राष्ट्रवादाची भावना ही दृश्य स्वरूपात म्हणजे डोळ्यांनी दिसेल अशा पद्धतीनं ही राष्ट्रवादाची भावना दाखवता येऊ शकत नाही. म्हणून हाही एक वस्तुनिष्ठ प्रश्न येऊ शकतो. यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवाद एक अमूर्त संकल्पना आहे. म्हणजेच त्याचा दुसरा अर्थ असा होतो की राष्ट्रवादाची भावना ही दृश्य स्वरूपामध्ये दाखवता येत नाही. हा सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. यानंतर प्रश्न क्रमांक 153 म्हणजे एकूणच आपण ज्यावेळेला हे सगळे प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न बघतो त्यावेळेला काय दिसतं आपल्याला की राष्ट्रवादाच्या भावनेला चालना देणारा,
म्हणजे राष्ट्रवादाच्या भावनाला चालना देणारे अनेक घटक आहेत. कुठले कुठले घटक आहेत हे तुम्हाला वस्तुनिष्ठ MCQ प्रश्नांच्या माध्यमातून विचारले जाऊ शकतात आणि म्हणून हे सुद्धा महत्त्वाचे घटक मानले जातात. मग राष्ट्रीयत्वाच्या भावनाला चालना देणारा भौगोलिक एकता हा एक प्रमुख घटक मानला जातो. बघा, राष्ट्रवादाच्या भावनेला चालना देणारा भौगोलिक एकता हा एक महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. त्यानंतर 154व्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला तो घटक दिसतो. कुठला घटक? पुढचा घटक, तो म्हणजे धार्मिक एकता हा व्यक्ती व्यक्तीमध्ये भावनात्मक ऐक्य निर्माण करणारा घटक आहे. म्हणजे राष्ट्रवादाला प्रभावित करणारे घटक हे जे काही 4, 5, 6 घटक आहेत ते सगळे घटक तुम्हाला MCQ माध्यमातून विचारले जाऊ शकतात. याच्यामध्येच प्रश्न क्रमांक 155 काय सांगतो बघा, म्हणजे धार्मिक एकता, भौगोलिक एकता, धार्मिक एकता, त्यानंतर वांशिक एकता, हे सगळे घटक आहेत की हे राष्ट्रवादाच्या भावनेला चालना देणारे घटक मानले जातात, ऐक्य निर्माण करणारे घटक मानले जातात आणि म्हणून हे वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात येऊ शकतात. उदाहरणार्थ 155व्या प्रश्नात सांगितलेलं आहे की वांशिक एकता हा व्यक्ती व्यक्तीमध्ये भावनात्मक ऐक्य निर्माण करणारा घटक आहे, असाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे थोडक्यात राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रवादाची भावना निर्माण करणारे घटक सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात येऊ शकतात, हीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. प्रश्न क्रमांक 156 काय सांगतो? 156 प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो, तो म्हणजे आपला वंश श्रेष्ठ आहे. लक्ष द्या, आपला वंश श्रेष्ठ आहे या भावनेतून राष्ट्रवादाची निर्मिती होत असते. आपला वंश श्रेष्ठ आहे या भावनेतून राष्ट्रवादाची निर्मिती होत असते. प्रश्न क्रमांक 157 असाही येऊ शकतो परीक्षेमध्ये तुम्हाला, तो म्हणजे मुसोलिनी व हिटलर हे दोन नावं आपल्याला परिचयाची आहेत. दुसऱ्या महायुद्धामध्ये म्हणजे प्रमुख ज्यांचं नाव घेतलं जातं, प्रमुख म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, ते हिटलर आणि मुसोलिनी. या हिटलर व मुसोलिनी यांनी वंशश्रेष्ठत्वाच्या आधारावरच राष्ट्रवादाची निर्मिती केलेली दिसते. हिटलर आणि मुसोलिनी यांनी जी राष्ट्रवादाची निर्मिती आपल्या कार्यकाळामध्ये केली होती, आपल्या देशामध्ये केली होती, ती वंशश्रेष्ठत्वाच्या आधारावर केली होती आणि म्हणून हाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतर पुढे आपण ज्यावेळेला जातो 158वा प्रश्न आपल्याला काय दिसतो, तो म्हणजे ज्यू धर्माचे लोक एकाच वंशाचे असल्यामुळे, ज्यू धर्माचे लोक एकाच वंशाचे असल्यामुळे इस्राईल या राज्याची निर्मिती झाली. बघा, हाही प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या प्रश्नाचा संबंध सुद्धा राष्ट्रवादाशी असलेला आपल्याला दिसतो की ज्यू धर्माचे लोक एकाच वंशाचे असल्यामुळे इस्राईलची निर्मिती झाली, हा वस्तुनिष्ठ प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हाही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 159 काय दिसतं आपल्याला? 159व्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगता येतं की आधुनिक काळात वंश हा राष्ट्रवादाचा प्रभावी घटक राहिलेला नाही आहे. बघा, आधुनिक काळामध्ये म्हणजे आपण ज्यावेळेला 21व्या किंवा 20व्या शतकाच्या शेवटी किंवा 21व्या शतकामध्ये आपण विचार करतो, त्यावेळेला आधुनिक काळात वंश हा जो घटक आहे, राष्ट्रवादाचा जो घटक मानला जातो, तो आधुनिक काळात वंश हा घटक राष्ट्रवादाचा प्रभावी घटक राहिलेला नाही, ही गोष्टसुद्धा आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपात विचारल्या जाऊ शकते. 160 क्रमांकाचा प्रश्न काय सांगतो? 160वा प्रश्न परीक्षेमध्ये असाही येऊ शकतो आपल्याला. कसा? तो म्हणजे रॅमसेम्यूर या विचारवंताच्या मते, रॅमसेम्यूर हे एका विचारवंताचं नाव आहे, राजकीय विचारवंताचं नाव आहे, रॅमसेम्यूरच्या मते राष्ट्रवादाच्या बाबतीत वंशापेक्षा भाषेचे स्थान श्रेष्ठ आहे. बघा, तो काय म्हणतो? वंशापेक्षा भाषेचे स्थान श्रेष्ठ आहे राष्ट्रवादाच्या बाबतीत. म्हणजे राष्ट्रवादाच्या बाबतीत वंशापेक्षा भाषेला महत्त्वपूर्ण स्थान आहे असं कोण म्हणतो? तर असा रॅमसेम्यूर नावाचा विचारवंत म्हणतो. हा वस्तुनिष्ठ प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 161 काय सांगतो आपल्याला? 161मध्ये असं सांगितलेलं आहे की ब्लंटश्रीच्या मते, विचारवंतांचे नावं थोडेसे कठीण आहेत बघा, थोडेसे म्हणजे लक्षात येत नाहीत, परंतु आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ब्लंटश्ली हा एक विचारवंत आहे. ब्लंटश्ली या विचारवंताच्या मते भाषा राष्ट्रवादाचे अविभाज्य अंग आहे. असं कुणी म्हटलं?
भाषा राष्ट्रवादाचे अविभाज्य अंग आहे असं ब्लंटशली या राजकीय विचारवंताने म्हटलेलं आहे. आणि कुठल्या विचारवंतानं काय म्हटलं हे आपल्याला माहिती पाहिजे. हे राष्ट्र म्हणजे राष्ट्रवादाचं अविभाज्य अंग भाषा हा घटक आहे असं कोणी म्हटलं, असं ब्लंटशलीने म्हटलं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 162 आपल्याला काय सांगतो, 162 सांगितलंय की गार्नरच्या मते वांशिक एकतेपेक्षा भाषिक एकता हा राष्ट्रवादाच्या निर्मितीचा अधिक प्रभावी घटक आहे. गार्नरच्या मते वांशिक एकतेपेक्षा भाषिक एकता हा राष्ट्रवादाच्या निर्मितीस अधिक प्रभावशाली घटक आहे अशा पद्धतीनं गार्नर यांनी सांगितलं. म्हणून गार्नरचा संदर्भ असेल, ब्लंटशलीचा संदर्भ असेल, रॅम्से म्युरचा संदर्भ असेल, हे संदर्भ आपल्याला एकच वाटतात, परंतु त्या त्या भाषेतले ते बारकावे आहेत ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठलं वाक्य कुणाचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून हे संदर्भ अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. प्रश्न क्रमांक 163 आपल्याला काय सांगतो, 163 मध्ये असाही प्रश्न एमसीक्यूच्या स्वरूपात येऊ शकतो, तो म्हणजे समान संस्कृतीमुळे, संस्कृती हा शब्द आपण ऐकलाय, समान संस्कृतीमुळे राष्ट्रवादाची भावना अधिक मजबूत होत असते. समान संस्कृतीमुळे राष्ट्रवादाची भावना अधिक मजबूत होत असते या वाक्यातला कुठलाही एक शब्द गाळला जाऊ शकतो आणि खाली चार पर्यायांमध्ये तो विचारला जाऊ शकतो आणि म्हणून राष्ट्रवाद या राजकीय विचारसरणीच्या संदर्भात अशा पद्धतीनं वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला तयार करायचेत, आपल्याला लक्षात ठेवायचेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो की आपलं वाचन चांगलं पाहिजे. वाचन चांगलं असेल तर वस्तुनिष्ठ प्रश्न आपले तयार होतात. पुढे प्रश्न क्रमांक 164 काय सांगतो आपल्याला, की राष्ट्रवादामुळे व्यक्तींमध्ये अनेक नैतिक गुणांचा विकास होत असतो. राष्ट्रवादामुळे व्यक्तीमध्ये अनेक नैतिक गुणांचा विकास होत असतो हे वाक्य यातला एक शब्द गाळून, तो गाळलेला शब्द खाली चार पर्यायांमध्ये ठेवून वस्तुनिष्ठ स्वरूपात प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. म्हणून हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कुठला प्रश्न, तो म्हणजे राष्ट्रवादामुळे व्यक्तींमध्ये अनेक नैतिक गुणांचा विकास होत असतो हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 165 काय सांगतो आपल्याला, 165 राष्ट्रवादामुळे स्वतःच्या भूमीविषयी प्रेमाची भावना निर्माण होत असते. राष्ट्रवादामुळे स्वतःच्या भूमीविषयी, स्वतःच्या भूमीविषयी प्रेमाची भावना निर्माण होत असते आणि म्हणून या ठिकाणी अशाही पद्धतीचा प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 166 काय सांगतो, 166 असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो, तो म्हणजे राष्ट्रवादामुळे प्रत्येक राष्ट्र स्वतःला श्रेष्ठ आणि इतर राष्ट्रांना तुच्छ लेखत असतं. राष्ट्रवादामुळे प्रत्येक राष्ट्र स्वतःला श्रेष्ठ समजत असतं आणि इतरांना तुच्छ लेखत असतं, कमी लेखत असतं. हाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये MCQ स्वरूपात विचारला जाऊ शकतो आणि म्हणून महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढे जाऊन आपल्याला असं दिसतं, 167 प्रश्न आपल्याला काय सांगतो, तो असं सांगतो की राष्ट्रवाद भावना, राष्ट्रवाद ही जी भावना आहे, ही जी अमूर्त भावना आहे, राष्ट्रवाद भावना म्हणजे जनतेमध्ये आपण एक आहोत ही भावना निर्माण करणे होय. राष्ट्रवाद भावना म्हणजे जनतेमध्ये आपण एक आहोत ही भावना निर्माण करणे म्हणजेच राष्ट्रवाद होय. ही गोष्ट आपल्याला या वाक्याच्या स्वरूपात लक्षात घ्यायची आणि MCQ स्वरूपात हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे प्रश्न क्रमांक 168 काय सांगतो आपल्याला, प्रश्न क्रमांक 168 असं सांगितलेलं आहे की राष्ट्रवादामुळे श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते. राष्ट्रवादामुळे श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते हाही प्रश्न MCQ स्वरूपात विचारला जाऊ शकतो. राष्ट्रवादामुळे श्रेष्ठत्वाची भावना निर्माण होते. पुन्हा पुन्हा आपल्याला वाक्य रिव्हिजन करायचे, त्याचं चिंतन मनन करायचं आणि तो वस्तुनिष्ठ प्रश्न कशा पद्धतीने येईल, त्याचं उत्तर कसं असेल, ही गोष्ट आपल्याला आपल्या मानसिक स्तरावर आपल्याला समजावून घ्यायची आहे आणि म्हणून इथं विचार प्रक्रिया तुमची कशी चालते याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. पुढे यानंतर 169 जो प्रश्न आहे, 169 प्रश्न काय सांगतो आपल्याला, प्राचीन काळापासून राष्ट्रवाद ही विचारसरणी अस्तित्वात आहे. आधुनिक काळामध्ये नव्याने निर्माण झाली, सगळं काही अस्तित्वच तिचं पूर्णतः नवीन आहे अशा पद्धतीची ही विचारसरणी नाही आहे. राष्ट्रवाद ही विचारसरणी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. इटली
व जर्मनी या राष्ट्रामध्ये आक्रमक राष्ट्रवादाचा उदय झाला आहे. इटली आणि जर्मनी, मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं, मुसोलिनी आणि हिटलर यांचा उल्लेख आपण केला आक्रमक राष्ट्रवादाच्या संदर्भात. मग मुसोलिनी आणि हिटलर हे कुठल्या देशातले होते? हे इटली आणि जर्मनी या देशातले असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून जर्मनी व इटली या राष्ट्रामध्ये आक्रमक राष्ट्रवादाचा उदय झाला ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यातला आक्रमक हा शब्द खाली पर्यायामध्ये असू शकतो किंवा कुठला दुसराही शब्द या ठिकाणी पर्यायामध्ये ठेवला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 171 आपल्याला काय सांगतो? आक्रमक राष्ट्रवाद हा अंतिमतः विनाशकारी स्वरूपाचा असतो. आक्रमक राष्ट्रवाद हा अंतिमतः विनाशकारी स्वरूपाचा असतो. म्हणजे मुसोलिनी आणि हिटलर यांनी जो आक्रमक राष्ट्रवाद स्वीकारला त्याचा अंत आपण पाहिला, बारकाईने विचार केला तर तो विनाशकारी स्वरूपाचा त्याचा अंत असतो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. थोडक्यात काय तर आक्रमक राष्ट्रवाद हा अंतिमतः विनाशकारी स्वरूपाचा असतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे 172 जो प्रश्न आहे तो काय सांगतो आपल्याला? तो म्हणजे राष्ट्रवाद ही आधुनिक काळात उदयाला आलेली संकल्पना आहे. म्हणजे राष्ट्रवाद हा प्राचीन काळामध्येच अस्तित्वात होता, परंतु एक संकल्पना म्हणून तिचा अभ्यास आधुनिक काळामध्ये केल्या जाऊ लागला. विशेषतः साधारणपणे 16व्या शतकामध्ये या राष्ट्रवाद या संकल्पनेचा एक संकल्पना म्हणून अभ्यास केला जाऊ लागला ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न, 173वा प्रश्न आपल्याला असाही परीक्षेत येऊ शकतो, तो म्हणजे 18व्या व 19व्या शतकात राष्ट्रवाद विचारसरणीला स्थैर्य प्राप्त झालेले आपल्याला दिसते. म्हणजे प्राचीन काळात तिचं अस्तित्व होतं, राष्ट्रवाद या संकल्पनेचं, राष्ट्रवाद या विचारधारेचं अस्तित्व प्राचीन काळात होतं, परंतु एक संकल्पना म्हणून ती 16व्या शतकापासून अभ्यासल्या जाऊ लागली, परंतु 18व्या आणि 19व्या शतकामध्ये या राष्ट्रवाद विचारसरणीला स्थैर्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं ही गोष्ट आपल्याला या 173व्या प्रश्नाच्या रूपाने लक्षात ठेवायची आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो सैद्धांतिक वाचन करून वस्तुनिष्ठ प्रश्नांकडे लक्ष द्या, त्याचं वाचन करा, गांभीर्यानं काही गोष्टींचं चिंतन मनन करा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या रूपाने खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात होतील आणि परीक्षेला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकाल. या भाग क्रमांक 6व्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण BATYला जो राजकीय विचारधारा पेपर आहे त्यातल्या 4ही विचारधारा आपण आज अभ्यासून पूर्ण केलेल्या आहेत. 4ही विचारधारेवरचे एकूण 173 वस्तुनिष्ठ प्रश्न आपण तुमच्या समोर ठेवलेले आहेत, त्याचं वाचन करा. यातले बहुतेक प्रश्न हे परीक्षेला तुम्हाला येणार आहेत आणि म्हणून या भाग 6च्या माध्यमातून आपण राजकीय विचारधारा या पेपरच्या माध्यमातून 4 राजकीय विचारधारा हा पहिला घटक, दुसरा घटक उदारमतवाद, तिसरा घटक मार्क्सवाद आणि चौथी विचारधारा राष्ट्रवाद, या 4 विचारधारांचा अभ्यास आपण या 6 भागांच्या माध्यमातून केलेला आहे. आणि एकूणच हा एक भाग पूर्ण भाग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नवीन विषयासह नवीन MCQ चे प्रश्न घेऊन आपल्याला भेटीला पुन्हा येणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.